गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. नुकतंच चाळीसगाव येथे एक धरणे आंदोलन महाआघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले होते. या दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झालेला असून अत्यंत धक्कादायक असे विधान टाकडी गावाचे माजी सरपंच व महाविकास आघाडीचे नेते किसन जारवेकर यांनी आपल्या भाषणात केलेलं आहे. चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या संदर्भात बोलताना, माझ्या नादी लागशील तर पिस्तुलाने गोळी घालून ठार करेल रस्त्यावर, अशी धमकीच त्यांनी दिलेली आहे. आश्चर्य म्हणजे ज्या ठिकाणी हे आंदोलन घडत होतं तिथं चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन आहे. तसेच या दरम्यान महाविकास आघाडीचे माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, मोठ्या संख्येनं पदाधिकारी, महिला भगिनी, अनेक पदाधिकारी उपस्थित असताना असा धक्कादायक विधान झालेला असताना अनेकांनी मनमुराद टाळ्यांचे दाद देऊन एकच हसा फिकला. या सर्वांवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे आणि कारवाईची चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. इंडिया 365 लाईव्हसाठी आयाज मोस. या तालुक्यामध्ये जी काही गुंडगिरी सुरू झाली त्या गुंडगिरीचे अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहे. सोळाचं राजकारण मला देखील दमबाजी करण्यात आली होती. त्यामुळे मी छत्रपती शपथ घेतो जोरवेकर तुला संपून टाकेल. जोरवेकरांचं वय 73 आहे, कॅन्सर झालेलं आहे, डायबिटीस झालेला आहे. माझ्या नादी लागशील तर पिस्तोल आणून गोळी घालून टाकेल रस्त्यावर. मला काही जास्त जागायचं नाही. आजच मेलेलोय. मला काय फरक पडतो, चार वेळा जीवदान मिळालं. मला हे सांगायचंय का तुम्ही काय विकास केला?